तर मित्रांनो, आता जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर त्या मातीचा वास यायला लागलेला आहे. आता आपण थोडंसं जाऊन पाहूया की माती ओली आहे का. जर ओली असेल तर मातीचा जर गठ्ठू होत असेल तर त्या ठिकाणी खाली पाणी लागण्याचा चान्स आहे. तर आपण आता थोडंसं निरनिराळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सारखा सारखा लांब नाही ना लावली नाही आज नाही आता आहे ना जोडणार जागे ऊस गेला का सगळं अहो नीचे पकडा होईल आता पण ड्रिंक मसा दिला म्हणजे बराबर आहे का मंडी वर. ओके आगी शूट आहे का तो ये दो उंगली पीछे आएगा ना. हां पाठी मागे येणार ना थोडस कारण आता थोडस पुढे आपण दोन फुट चालली मागे येणार थोडी एवढं पुढे येते पण ही लोक कामाला जबर असत कंटाळा करत नाहीत काहीच सांगायला लागेल. प्रत्येक मापाचं आणलं का तुम्ही कुठे करा गणपती ते चाल जसं असेल तस इकडे गणपती पूजन चालू आहे आणि इकडे गणपतीचं पूजन झाल्यानंतर इकडे चालू होणार आहे. मोठी कोणती आहे मोठी तुमच्या देवाचं लेन्स तो एक नंबर. हा देवाला प्रसाद लावून पण करतात डायरेक्ट असं तेच ना डायरेक्ट तुमच्या देवाला काय जेवण सनू इकडे
घे इकडे त्याला गुला लावायचा आणि खाली टिपून टाकायचं घ्या तर तो सोलले घे फोडायचं ना दगड पाहिजे ना ह्याच्यावर फुडकी आती बोलतेत का पण माहिती दे ना उसका टूप लेवल उधर जा रहा है हाँ बताओ टूप लेवल के बारे में टूप लेवल के बारे में टूप लेवल सेट कर दिया सेट कर दिया लास्ट लास्ट हे जाऊ चढून बघा बरं मध्ये बिंदू आहे पाणी धावते ती खालचं हेच कुठे दिसत बघ आहे ना सेंटर सेंटर आहे ना ते कंटिन्यू होते ना खाली हा गाडी जेव्हा कुचा लगे इकडे तिकडे जात टूप लेवल घे खोबरं बाजूला चल 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 बर चल दूर बघ ना दूर जायची होय नाही इकडे बसया झाडाखाली तिकडे दूर येईल खोबरं अरे आपल्याला सगळं सोय कॅटरिंग पेटरिंग बाद घ्या पुरीला जेवायला चालू होईल पुरी चालू करतो माळा पॉइंट असतं तरी अडचण नाही का सामान सगळं असत नाही थांबा थांबा दक्षिण मांडा त्याला काय थोडं मी लक्ष्मी म्हणलो दक्षिण आले
तर मित्रांनो आता जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर त्या मातीचा वास यायला लागलेला आहे. आता आपण थोडंसं जाऊन पाहूया की माती ओली आहे का. जर ओली असेल तर मातीचा जर गठ्ठू होत असेल तर त्या ठिकाणी खाली पाणी लागण्याचा चान्स आहे. तर आपण आता थोडंसं जाऊन पाहूया. तर मित्रांनो हे आहे माती. माती थोडी ओली आहे आणि ह्या मातीचा थोडासा गट्टू होतो, असा चिखल होतोय. तर पाणी लागण्याचा संभव आहे. तिकडे आहे बोर, आपण थोड्या वेळाने पाहूया काय होतंय, पाणी लागतंय की नाही. तर मित्रांनो आता पाणी लागण्याचा चान्स आहे. माती ओली लागते, पाणी कोणत्या दिशेने लागू शकतं. इकडे आहे तुषार. तुषार तू काय सांगशील? आणि आता ओली माती निघलेली आहे इथून, पाणी लागण्याचा 100% चान्स आहे. तर आपण पाहूया मित्रांनो काय होतंय.